नमस्कार, मी अर्चना कदम, यूथ लीडर न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। नजर टाकूया आजच्या काही ठळक घडामोडींवर। सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका आयोजित महापौर चषक कबड्डी स्पर्धेच्या आज अंतिम सामन्याला पावसामुळे व्यत्यय आला, त्यामुळे आज रविवारी होणारे कबड्डीचे अंतिम सामने सोमवारी सकाळी 9 वाजल्यापासून नव महाराष्ट्र हायस्कूलच्या ग्राउंडवर सुरू राहतील अशी माहिती सहाय्यक आयुक्त नितीन काका शिंदे यांनी दिली। आज सायंकाळी झालेल्या पावसामुळे आज होणारे सर्व अंतिम सामने हे उद्या सोमवारी सकाळी 9 वाजता नव महाराष्ट्र हायस्कूलच्या ग्राउंडवर खेळवले जातील, त्यामुळे याची सर्व क्रीडा प्रेक्षक खेळाडू यांनी नोंद घ्यावी असे आवाहनही नितीन काका शिंदे यांनी केले आहे। 1 ते 4 या तारखेदरम्यान सांगली मिरज कुपवाड महापालिकेच्या वतीने महापौर चषक कबड्डी स्पर्धा पुरुष आणि महिलांच्या स्पर्धा नव महाराष्ट्र क्रीडा हायस्कूल क्रीडांगणावर सुरू होत्या। आज सामन्याचा तिसरा चौथा दिवस होता। आज अंतिम 6 सामने खेळवणार होते। तत्पूर्वी पावसानं 5 वाजताच इथं हजेरी लावण्यामुळं हे चारही क्रीडांगण आज खेळण्यालायक झालेले नाहीत, त्यामुळं आजचे 6 सामने उद्या फायनल सेमीफायनल उद्या सकाळी 9 वाजता सुरू होणार आहेत। कारण आज संध्याकाळपर्यंत आमचे सगळे महापालिकेचे कर्मचारी, सगळे इथले खेळाडू सगळे इथं ग्राउंडवर थांबून सगळं पाणी काढून भुस्सा मारून उद्या ठीक 9 वाजता पूर्ण चारही ग्राउंड तयार करणार आहोत। त्यानंतर आमचा 9 नंतर ते 1 ते 1.5 पर्यंत ह्या मॅचेस पूर्ण होतील आणि त्यानंतर याच ठिकाणी बक्षीस